नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत गद्य 11 गोष्ट अरुणिमाची, लेखिका सुप्रिया खोत, भाग 4। प्रथम आपण पाठाचे वाचन करू। डेथ झोनची लढाई सुरू झाली। जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं। मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला। पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते। तुला मरायचं नाही आहे अरुणिमा, अंतर्मनाला वारंवार मी हेच समजावत होते। खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी आपलं शरीर वागतं। 21 मे 2013 लढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला। अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर, एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील, शेर्पा कळकळीने बजावत होता। पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर, आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना। शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं। अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले। हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली। फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क काढला। मी अशी आणि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं ना। फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं। आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असे ना पण व्हिडिओ घेतला। अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला। मित्रांनो, अरुणिमाने उल्लेख केलेल्या डेथ झोनची काही छायाचित्रे तुम्ही समोर पाहत आहात। या भागाला डेथ झोन म्हटले जाते कारण बऱ्याचशा गिर्यारोहकांचा मृत्यू याच ठिकाणी होतो। अरुणिमा हा पट्टा पार करीत होती। जिकडे तिकडे तिला मृतदेहांचा खच पडलेला दिसत होता। प्रचंड थंडी होती। तिला आदल्या दिवशीच भेटलेल्या बांगलादेशी गिर्यारोहकाला मृत्युमुखी पडलेला पाहून तिलाही भीती वाटली, पण आपल्या मनाला खंबीर करत ती पुढे जात होती। 21 मे 2013 या चढाईचा शेवटचा टप्पा आला, पण नेमका तिचा ऑक्सिजनचा म्हणजे प्राणवायूचा साठा कमी झाला। तिच्या सोबतचा शेर्पा तिला मागे फिरण्याची विनंती करत होता, पण अरुणिमाला माहीत होतं की नाऊ ऑर नेव्हर, म्हणजे आता नाही तर कधीच नाही। कारण इथपर्यंत ज्या अग्निदिव्यातून म्हणजे अनेक अडथळे अडचणी यांना पार करून ती आली होती, त्या सगळ्यांना पुन्हा तोंड द्यावे लागेल हे तिला माहीत होते। अखेर जिद्दी, आत्मविश्वासी आणि धाडसी अरुणिमा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलीच। फोटो काढून व्हिडिओ क्लिप तयार करून तिने हा सुवर्ण क्षण कायमस्वरूपी आठवणीत ठेवला आणि अभिमानाने अरुणिमाने भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला। आता आपण पाठाचा पुढचा भाग पाहू। आता मी उतरू लागले होते। जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला। एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी मानत नाही, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे। जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याचवेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला। माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला। सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो। वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो। माझा दिवस अखेर आला होता। गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते। गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले। माझ्यात आत्मविश्वास जागवला। नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला।
मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. मित्रांनो, परतताना अवघ्या 40-50 पावलांवर अरुणिमाचा प्राणवायू संपला, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज म्हणजे शूरवीरांना नशीब साथ देते यावर अरुणिमाचा विश्वास होता. ज्यावेळी ऑक्सिजन अभावी तिचा जीव गुदमरू लागला त्याचवेळी एका ब्रिटिश गिर्यारोहकाने फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर शेर्पाने तिला दिला आणि त्या डेथ झोनमधून सही सलामत ती खाली उतरली. अशा प्रकारे अरुणिमाने गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले हे एक महत्त्वाचे शिखर म्हणजे एव्हरेस्ट सर केले. या गिर्यारोहणाने अरुणिमाला आत्मविश्वास दिला, पोलादी कणखरपणा दिला. ती म्हणते की आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचे आहे. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण उत्तम व्यक्ती ठरत असतो. मित्रांनो, पाठाच्या शेवटी अरुणिमाने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. ती म्हणते की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. पहा मित्रांनो, अरुणिमाने देखील नेमके हेच केले. तसं पाहिलं तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी तिने पार पाडली. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी एक अरुणिमा असते. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे आणि हाच जीवनाचा खरा महामंत्र आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपला आहे. मी आशा व्यक्त करते की नक्कीच हा पाठ तुम्हाला खूप आवडला असेल आणि समजलाही असेल. पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. धन्यवाद.